की पुन्हा आपल्याला की हा युट्यूब वर टाकायचं आहे, तर थोडी आपली एक 2 मिनिटासाठी मुलाखत द्या, कारण आपण आपल्या या खात्यामध्ये पशुसंवर्धन खात्यामध्ये आपण प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केलं, एकदम अत्युत्कृष्ट काम केलेले, कारण आता मी स्वतः डोळ्याने बघितलेले कितीतरी लोकांचे आपण काम केलेले, तर आपण थोडी या खात्यामध्ये आमच्या खात्यात पशुसंवर्धनला केव्हा आले, नंतर मग तुम्ही याच्यामध्ये कृषीमध्ये केले, नंतर आता तुम्ही श्रवण निवृत्त झाला आणि अजून बी आपण क्लासेस घेतात प्रशासकीय अधिकारी म्हणून, तुम्ही चौकशी कशी हे करायचं, त्याच्यानंतर टी कशी प्रस्तावित करायची, काय सगळी यायची, थोडा एक नट शेल मध्ये माहिती दिली तर आपल्या सगळ्या महाराष्ट्रातले जे 11.5 कोटी लोक आहे त्यांनाही माहिती मिळेल आणि बाहेरचे बी, कारण हे फार उपयोगीचे आहे, तर थोडं आपला सर्व एक नट शेल मध्ये माहिती आहे काय सांगा. मी 1980 मध्ये पूर्ण नाव सांगा पूर्ण, मी सदाशिव बाळकृष्ण काळे राहणार राहणार पोबगाव आहे, माझं गाव आहे बर तालुका नांदगाव पंढरपूर जिल्हा. शिक्षण आपलं की माझं एम ए बी कॉम आहे, एम ए करून नंतर बीकॉम करून एम ए केलं अर्थशास्त्रामध्ये. बर बर. त्यानंतर मी बऱ्याच त्या 4-5 अशा सर्व्हिसेस केल्या की जे प्रायव्हेट केल्या. बर पहिले टेम्पररी सर्व्हिसेस गव्हर्नमेंटच्याच केल्या पण टेम्पररी. बर बर. मग तुमच्याकडे 1980 मध्ये मी नियुक्त झालो. बर त्यावेळेला कमिशनर कमिशनर त्यावेळेस मोकादार तिथून 2-3 वर्षानंतर फक्त ते कमिशनरची पोस्ट झाली आणि विपा राणे साहेब म्हणून 1980 मध्ये माझी इथेच पोस्टिंग झाली होती पुण्याला. बर त्यावेळेस प्रोजेक्ट ऑफिसर होते के एल कुलकर्णी साहेब. बर आयसीडीपी म्हणायचे कॅटल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट. बर त्याच्यामध्ये मी त्यानंतर 1 वर्षानंतर मला नागपूर लागलो. बर नागपूरवरून पुन्हा अमरावतीला प्रशासन अधिकारी म्हणून आलो. त्याच्यानंतर अमरावतीला आल्यानंतर कोकणचा साहेब आमचे इन्स्पेक्शन लागले. बर आणि अमरावती नवीन रिजन झालं असल्यामुळे आम्ही आमचं ऑफिस फार चांगलं एक्टिव्ह केलं होतं. त्यांनी त्याची प्रोसेस दखल घेतली आणि माझी बदली पुण्याला गेली. बर पुण्याला आल्यानंतर मी पहिल्यांदा डीआयएसला पुण्याला इथे गेल्यानंतर मी प्रशासन अधिकारी म्हटल्यावरती त्याला सर्व ते प्रशासनाचा हे पाहिजे होता, कन्सेप्ट पाहिजे होता. तर माझ्याकडे 1960 पासूनचं जे रेकॉर्ड होतं ते बरोबर करून घेतलं साहेबांनी, केएल कुलकर्णी साहेबांनी. आणि त्यानंतर माझी ते कामाची हे पाहून माझ्या नंतर जेडी ऑफिस होतं आरजेडी आरजेडी जॉईंट डायरेक्टर तिथे 2 वर्ष काम केलं. त्यानंतर तिथली तुझं बघून मला मग तिथेच मी आलो होतो आपली भेट झाली. त्यानंतर मग आयुक्तालयामध्ये मला असेसमेंट दिली. बरं असेसमेंट मध्ये असा काही प्रसंग घडला की त्यावेळेस मी सातारा त्याला गेलो, सातारा जिल्हा परिषदला असेसमेंट करायला. बरं आणि तिथे एक आयएएस ऑफिसर होते, तिथे डायरेक्ट आहे वकील होते. बरं तिथे मी शासनाचे असे काही नमुने तयार केले की त्यामुळं ते आयएएस अधिकारी यांनी केलेल्या चुका त्यांना मान्यच कराव्या लागल्या. म्हणजे त्यांनी स्वतः नियमाने केल्या पण त्यांच्या प्रशासनाने केलेल्या चुका त्यांना मान्य कराव्या लागल्या. हे आमच्या राणे साहेबांना पडलं. राणे साहेबांनी मग पटकन उचलून आयुक्तालयामध्ये घेतलं. आयुक्तालयामध्ये घेतल्यानंतर माझी 9 वर्षाची कारकीर्द तिथे 9-10 वर्ष मग तिथे प्रशासन अधिकारी म्हणून सर्व संपूर्ण महाराष्ट्राचं काम पाहणार होतो. बदल्या काही बदल्या हा विषय प्रशासनाचा असला तरी बदल्यामध्ये इंटरेस्ट घेऊ नये. बदल्या हा वरच्या अधिकाऱ्याचा असतो. प्रशासनाचं काम असते की प्रशासनिक व्यवस्था कशी सोडते. तेच इम्पॉर्टंट. ते महत्वाचं काम मी केलं. ज्युनियर होतो. ज्युनियर असूनही माझ्याकडे सुदैवाने ते आलं. बऱ्याच लोकांचे प्रॉब्लेम्स हे होते. इझी गोईंग सोल्युशन कसं करता येईल याकडे लक्ष दिलं. जसं आपण उदाहरण ते कलापूर आणि हसनाळकर हे जे 2 व्यक्ती आहेत त्यांना आयुष्यामध्ये कोणी नोकरी देऊ शकत. आपण मी त्याला मोटरसायकलवर घेऊन त्यांना जेवण आपण दिलं सगळं मीन गुप्ता साहेब आम्ही तर ते परंतु काय केलं त्यांच्यामध्ये जे त्यांना ते त्यांना डिफेक्ट हे दाखवलं होतं मेडिकल बोर्डाने आयसाईट डिफेक्टिव्ह दाखवलं. बरोबर. त्यामध्ये सोल्युशन कसं करायचं आयसाईट. बरोबर आहे. डॉक्टर असल्यावर त्याला आयसाईट चांगली पाहिजेच. बरोबर. पण आपल्याकडे काही अशा पोस्ट होत्या का ज्या पोस्ट मध्ये आयसाईटचं कामच नव्हतं. बरोबर. त्याचा मी स्टडी केला. साहेबांवरच्या अधिकाऱ्याला आयएसएफएसला सांगितलं कन्व्हिन्स करून की त्यावेळेस पिल्ले साहेब होते पिल्ले साहेबांनी सांगितलं की हे तुम्ही कुठून शोधलं. साहेब आपल्याकडे ह्या पोस्ट आहेत जे पोस्ट क्रिएट होतात त्या पोस्ट कशा क्रिएट होतात त्याचा सर्वांची जीआर असते. त्यामध्ये कुठंही मेडिकली म्हणजे इथे आयसाईटचा परिणाम होत नाही. एक्सटेन्शन ऑफिसरची पोस्ट नुसतं आपल्याला
लोकांमध्ये एक्सटेन्शन कसं करायचं आहे, म्हणजे पशुसंवर्धनचं एक्सटेन्शन कसं करता येईल याच्या बाबत ते सर्व होते. त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं गेलं त्या दोघा लोकांना आपण घेतलं ते आयुष्य कल्याण आणि काय आलं 17 वर्ष मी आता ते क्लासरूम झाले, दोन्ही क्लासरूम आहे. 17 वर्ष तुमच्याकडे काम केलं, मग असं वाटत होतं की क्लास टू ऑफिसर व्हायला पाहिजे. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये आपल्या विभागाला प्रयत्न पण केले की डेप्युटी डायरेक्टर गोष्टी आहे क्लासरूमची ते द्यावं म्हणून, परंतु प्रशासनाच्या काही अडचणी असतात, त्यांनी ते नाकारलं. मग मला वाटलं की आपण माझे सर्वच मित्र क्लासरूम झालेले होते, मग मी पुन्हा MPSC ला बसलो. MPSC क्लासरूम झालं, ती लहान होती त्यावेळेला. आता तुमचे माझे एकदम संबंध तर ते तुमची मुलं माझे मुलं लहान होते ना, तर तुमची मुलगी काय MBBS केलं ना, गुरुकुल केलं तिने पहिल्यापासून शार्प होती. हा नाही हुशार होते अमरावतीला. आणि आता आपण किती वर्षापूर्वी रिटायर झाला आपण? आता मी 2009 पण आपण वाटत नाही रिटायर झाला, तरी आपण अजून बी तुम्ही प्रशासकीय अधिकारी म्हणून क्लास आपण एक नट सेल मध्ये सगळ्या आपल्या यांना थोडं एक टिप्स द्या की बघ काय करावं, कारण माणूस आयुष्यामध्ये ऑलवेज पॉझिटिव्ह, माझं बी तेच निगेटिव्ह विचार करायचंच नाही. अनेक प्रसंग येतात की जिथे आपलं आणि स्पेशल भरपूर संकट आले, तो स्पेशल असायला पाहिजे. स्पेशल असलं की आपोआप हे होते आणि पॉझिटिव्ह असलं पाहिजे. कुणी काही जरी म्हटलं तरी आपलं जे एक एम असते ते एम पूर्ण करण्यासाठी आपण पुढे गेलं पाहिजे. आणि कुठलंही क्षेत्र असो तिथे तुम्हाला चमक दाखवण्याची संधी आहे. जर तुम्ही विचार तुम्ही एक शिपाई असाल, शिपायामध्येही त्याचं कर्तृत्व त्यांना बरोबर पडलं तर तो शिपायाच्या पदाचंही उठून जाऊ शकतो. तर साहेब आपण इतकं व्हॅल्युएबल आपली मीटिंग हे दिली, काय म्हणतात त्याला मुलाखत दिली, आणि मी सकाळीच आपल्याला फोन केला होता की बाबा आपण या माझ्या घरी सुद्धा आपण ते की साहेब दवाखान्यात ऍडमिट होते ते बी जागा नाही, आपल्या घरी मी इथे आलो. आपण आपले इतकं वेळ ह्या वेळात ह्या वयात सुद्धा इतकं आपण की धडपड करून मुलाखत द्यायला, त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.